कर्मदंड मराठी वृत्त लड़ा सत्याचा चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा। शालेय विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाचे धडे, प्रशासन कामकाज, शस्त्राची माहिती। मुरुम, तारीख 8। येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने दिनांक 8 वार सोमवार रोजी रायझिंग डे निमित्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक MG सेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाचे कामकाज, विविध शस्त्राची माहितीबाबत धडे घेण्यात आले। 8 जानेवारी रोजी पोलीस ठाणे मुरुम येथे पोलीस वर्धापन दिन सप्ताह 2 ते 8 जानेवारी अंतर्गत मुरुम शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून पोलीस वर्धापन दिनानिमित्त माहिती देण्यात आली। पोलीस कामकाज त्यामध्ये तक्रार, मुद्देमाल कक्ष, लॉकअप, शस्त्र इत्यादी माहिती देण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांना बाल लैंगिक प्रतिबंधक अधिनियम, महिला अत्याचार अधिनियम, पोक्सो अधिनियम, सायबर क्राईम, हनी ट्रॅप व सोशल मीडिया अवेअरनेस बाबत माहिती देण्यात आली। यावेळी मुरुम पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत शिंदे, ठाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। गंभीर प्रकारचं त्यांनी मारलं असलं तर ती एफआयआर नोंदलं तर जे आरोपी आहे जे मारणारे आहेत त्यांना आम्ही अटक करतो, या लॉकअप मध्ये होतो आणि त्याला पुढील मारून पोलिसांना आम्ही त्याला न्यायालयात पाठवतो, हजर करतो। एवढी माहिती समजली? कोणी भांडणं करा भविष्यामध्ये? हा, भांडणं करायचं नाही, वर्गत पण करायचं नाही, त्याच्यामुळे भांडणं करून प्रतिबंध करायचा असतो। ठीक आहे, अध्यार उन्नत हा मोर कक्षा तर गुन्हा दाखल झाल्यानंतर जे काही तक्रार नोंदवलं जाते त्याचा रेकॉर्ड म्हणजे काय अभिलेख, जी कॉपी इथे ठेवली जाते, रजिस्टर असतात तिच्यामध्ये ते वेगवेगळ्या नोंदी घेतल्या जातात। हा, कोणाची उंची किती, कोणाचं वय किती, हे सर्व जे माहिती असते त्याच्याबद्दल, त्याचा पत्ता काय, तसं समजा काही मारलं, समजा एखाद्या लाकडानं मारलं, चाकूनं मारलं, कशाने मारलं, तर या मॅडम तर काय माहिती दप्त करून म्हणजे यांच्याकडे दप्त करून ठेवले जाते ते वेगळ्या ठिकाणी। हा अशा प्रकारचं असते, कोराडीनं मारलेलं आहे, लाकड मारलेलं आहे, लेबर असते, कोणी दगडानं मारते दगड उचलून, बरोबर का? ठीक आहे, भांडण कसं मारत का तुम्ही कशानं? मारायचं नाही, दप्त केलं तर बरं। ठीक आहे, पाठीमागच्यांना समजलं? गोपनीय अमोदला इथं बसतात, ते गोपनीय मुलं साधे वर्षातले पोलीस आहेत ते आमचे। हा, तर काय काम आहे, जे काही बाहेर घटना घडतात, राजकीय असो किंवा प्रसंगी असो किंवा इतर स्वरूपाची ज्या माहिती असतात, गोपनीय माहिती काढणे, एका ठिकाणी दंगा होणार आहे किंवा कोणतं आंदोलन होणार आहे, ती माहिती काढून ती आम्हाला इथं ठेवले जाते, इथून ती वरिष्ठांना पाठवलं जाते। हा, गोपनीय कक्ष आहे। हे काय वेळेचे पूर्ण असणार, वेजेसचं लांबून काय, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, त्याला वायरलेस म्हणतात। तिकडून बोललो आपण, तिकडून बोललो तर तिकडून आपलं उत्तर देतात,
काय याला वायरलेस म्हणतात, मी एक कॉल देतो रूम टू कंट्रोल. मॅडम कसं ऐकत आम्हाला? रिपीट करा पुन्हा एकदा. त्यांनी म्हटलंय की आम्ही तुम्हाला क्लिअर ऐकतो, फाईव्ह बोल म्हणजे पाच पैकी पाच मी व्यवस्थित ऐकतो तुम्हाला, शंभर टक्के आम्ही तुम्हाला व्यवस्थित ऐकतो. काही एकदम मोबाईल आपले बंद पडलं तर हेच वायरलेस सिस्टीम पहिले अस्तित्वात होती, पुढीपासून ती चालू झालेली आहे. आणि यांनी फास्ट कम्युनिकेशन होते, छोट्या असतात वॉकी टाकी, पिक्चर मध्ये बघितलं असेल तुम्ही, ते छोट्या असतात एवढ्या, त्याच्यावर पण बोलता येतं आपल्याला, त्याचा एक भाग आहे. ठीक आहे, एवढी माहिती समजली. आता बाहेर तुम्ही तिकडे जाऊन थांबायचं आहे. आता त्याची रेंज आहे 100 मीटर पर्यंत टार्गेट रेंज. या बाजूला बट म्हणतात बॉडी आणि बॅरल, ते मॅगझिन आहे, त्याच्यामध्ये 34 राऊंड भरतात, बसतात मध्ये याच्या आणि भरले जातात 28. काय सेल्फ लोडिंग रायफल. सेल्फ लोडिंग म्हणजे काय, आता हे त्याच्यामध्ये मॅगझिन आहे, एकदा आपण त्यात राऊंड भरले किती राऊंड बसते याच्यामध्ये, 20 राऊंड बसतात. ते मॅगझिनचे कॅप किती, 20 राऊंड, याला मॅगझिन म्हणतात. हां, तुम्ही खेळणी बघितली असताना तर बंदूकचे जेव्हा तुम्हाला मॅगझिन आहे सर्वांना कळते, तिच्यात ते 20 राऊंड बसतात. हां, याची कॅपॅसिटी 20 ची आहे. एकदा 20 राऊंड भरल्यानंतर एकदा कॉक केलं, ते कॉक केल्यानंतर पहिला राऊंड गेल्यानंतर तो अटक जो, याला पूर्ण अख्खा राऊंड म्हणतात. SLR आहे, SLR सेल्फ लोडिंग रायफल, SLR. हे पाठीमागलं बट असतं, हे बॉडी पूर्ण बॅरेल कॅरी हँडल आहे, लागत लांब पुढे जाताना याला धरण्यासाठी कॅरी हँडल आहे. पिस्टल ग्रीप हे जे आहे, हे ट्रिगर गार्ड आहे, याला गार्ड असते, हे ट्रिगर असतं, याला जेव्हा दाबल तेव्हा गोळी राऊंड फायर होत असतो. राय हे कॉकन हँडल, याला मागे वळून पुढे सोडलं की मग असं इथं फायर होत असतं. आता बघा कटमन आवाज येईल तुम्हाला. पोलीस रायडिंग डे निमित्त पोलीस स्टेशन मोर मध्येतील जिल्हा परिषद शाळा मुले यांची या ठिकाणी आदरणीय पोलीस स्टेशन इथे भेट दिली होती. पोलीस स्टेशन मुरुम येथे असे पोलीस स्टेशनमध्ये कामकाज कसं चालतं याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये ठाणे अंमलदारापासून तर मुद्देमाल मोरील क्राईम रूम, लॉकअप, अधिकारी कक्ष, वायरलेस रूम याच्याबाबत इथेबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती देऊन पोलिसांचं काम कसं चालतंय त्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच पोलीस स्टेशन म्हणजे ठेवलेले शस्त्र असतात, विशिष्ट प्रसंगी कसे वापरले जातात याची माहिती देऊन त्या शस्त्राबद्दल थोडक्यात आजची माहिती देण्यात आलेली आहे. कर्मदंड मराठी वृत्त, लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.